पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप. महाराज, मोठाच गजब सुरू झालाय, मोठाच पेच निर्माण झालाय पुण्यात. पेच? कसला पेच? पुण्यातील वेशीत मारलेली पहार काढण्याचा पेच. राणीसाहेबांनी पहार काढणार अशी बारामुळात दवंडी देऊन निर्धार जाहीर केलाय, परंतु त्यावर मिया अमीननं हरकत घेऊन आदेश जारी केलाय. पहारीला हात लावणाऱ्याचा हात छाटण्याचा आदेश. परंतु एक आहे, मिया अमीनला याची कल्पना आहे, आपला आदिलशाहीत फर्जंदचा दर्जा आहे, त्याच्या कुटुंब कबिल्यास हात लावण्याचा तो धाडस करेल. करेल, उलट मुद्दाम करेल. त्याचे कारण दोन पंत. पहिलं कारण वजीर मुस्तफा खानची फूस, आणि दुसरं कारण आदिलशाहीच्या पायाशी त्याची वफादारी सिद्ध करण्याचा त्याचा आटापिटा राहील. राणीसाहेबांना त्रास आणि त्यांना पुण्यातून बाहेर काढणं ही तो संधी समजेल. राणीसाहेबांना थांबवलं तर? कसं थांबवणार पंत, तेवढा वेळ तरी आहे का आपल्या हातात? महाराज, आम्हाला चिंता वाटते राणीसाहेबांची. पंत, चिंता तर आम्हाला देखील वाटते. मिया अमीन त्याची वफादारी सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. राणीसाहेबांनी पोक्तपणे विचार करून थांबलं पाहिजे. नाही पंत, आता राणीसाहेब नाही थांबणार. मुळात माघार या शब्दाचं त्यांनी केव्हाच बोट सोडलंय. याचा अर्थ पुण्याच्या वेशीत चकमक उडणार. तर उडणारच, उडणारच. आणि ह्या चकमकीतून ज्या ठणग्या उडतील त्यावर मराठी मुलखाचं भवितव्य अवलंबून आहे. आता परिवर्तनाच्या मशाली पेटतील, शत्रूच्या रागाचा आगडोंब उसळेल, ह्याही भवानीलाच ठाऊक. माझ्या लेकीच लगी होणार. उलटे पडणार, हळा माऱ्या होणार, ही राखण करणारी कुत्री मरणार. मरणार. मरणार, मरणार. ए, झोपू नको. नाही नाही. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.